It's all about topic you. Is Lord, give me a heart of worship. आता आपण या विषयावर बोलणार आहोत की प्रभू येशू मला आराधना करण्याचं हृदय दे. There's a song which says एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, I am coming back to a heart of worship. आणि आराधनेच्या मनाकडे किंवा हृदयाकडे मी परत माघार येत आहे. Coming back to a heart of worship. आराधनेच्या हृदयाकडे मी परत माघार येत आहे. It's all about you, Jesus. आणि हे तुझ्याबद्दल आहे प्रभू येशू फक्त. It's all about him. हे फक्त येशूबद्दल आहे. The Christmas story is for us. आणि जी नाताळची जी गोष्ट आहे ती आपल्यासाठी आहे. Always a loving reminder of a story much loved by all. नेहमी ही जी गोष्ट जी सर्वांना प्रिय आहे त्याची आपण नेहमी आठवण करून देतो. बी दे बिलीव्हर्स ऑर अनबिलीव्हर्स, विश्वासणारे असू द्या किंवा अविश्वासणारे असू द्या. दिस इज बिकॉज इट टचेस अ टेंडर पार्ट ऑफ आवर हार्ट्स. आपल्या हृदयाच्या त्या मऊ भागाला ती स्पर्श करते. सो व्हाय नॉट, का करू नये. इट टॉक्स अबाउट सच अ ग्रेट गॉड कमिंग टू अर्थ. इतका महान देव स्वर या पृथ्वीवर येतो याच्याबद्दल यू अँड मी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो आला. You know, if you look, that's the only God mentioned who has come down to earth. एकाचाच उल्लेख आहे, देव आपला देव या पृथ्वीवर आपल्यासाठी आला. Therefore, this alone makes us praise him and love him and sing to him. केवळ याच कारणामुळे आपण त्याची स्तुती आराधना करून त्याला गीत गायला पाहिजे. Let us see how and why does it strike the strings of worship in our heart. मग आराधनेचा तारा आपल्या हृदयात का अशा वाजायला पाहिजे त्यासाठी. Well, where did worship begin in the Christmas story? आणि नाताळच्या गोष्टीमध्ये आराधना कुठून सुरुवात होते. As always, the best answer to that question lies in the Bible. बायबल मध्ये याचं उत्तर दिलं आहे. And so allow me to take you to Luke chapter 1 and 2. लूक 1 आणि 2 आपण आज पाहणार आहोत. There we will find out what is the connection between Christmas and worship. येते नाताळ आणि आराधना यांचं काय संबंध आहे हे आपण पाहणार आहोत. It will come clear to you as I read some reactions to the birth of Christ among people and angels. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर लोकांमध्ये आणि देवदूतांमध्ये ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत. Let's go to Luke chapter 2 and verse 13. लूक 2:13 आपण पाहणार आहोत. And here we go to the realm of the angels. आणि देवदूतांच्या या पातळीवर आपण जाणार आहोत. Let's start with the angels who appeared to the shepherds. आणि ज्या मेंढपाळांना जे देवदूत आढळले. And you will understand when you see what they did during their visit. त्यांच्या भेटी दरम्यान त्यांनी काय केलं आपण पाहूया. It is written in verse 13. 13 वचनात असं नमूद आहे. They saw a multitude of heavenly hosts praising God and saying glory to God in the highest. इतक्यात अकस्मात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रकट झाला. ते देवाची स्तुती करत म्हणाले, उर्दूलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्य शांती. Glory to God in the highest and on earth peace among men with whom he is pleased. उर्दूलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्य शांती, त्याजवळ त्याचा प्रसाद झाला आहे. That was the response of the angels to the whole event. देवदूताचा हा प्रतिसाद आहे या सर्व गोष्टींच्या प्रति. In verse 20 we get the response of the shepherds. आणि या 20व्या वचनामध्ये त्या मेंढपाळांचा काय प्रतिसाद होता ते आपण पाहूया. And the shepherds went back glorifying and praising God. नंतर मेंढपाळ सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकल्या व पाहिल्या. फॉर ऑल दॅट, त्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघार गेले. फॉर ऑल दॅट दे हॅड सीन अँड हर्ड जस्ट एज हॅड बीन टोल्ड देम, जसं त्यांना सांगितलं होतं त्या गोष्टी त्यांनी पाहिल्यामुळं ते माघारी आनंद करत गेले. देअर यू आर, तिथे आपण आहोत. वर्शिप बर्स्ट फोर्थ फ्रॉम ईच वन, आराधना आपल्या प्रत्येकापासून बाहेर निघते. बट फ्रॉम बोथ मेन अँड एंजल्स इट बर्स्ट फोर्थ, मनुष्यातून आणि देवदूतांमधून पण. द रेकॉर्ड ऑफ जीसस बर्थ इज लूक 2 वर्सेस 1 टू 6. लूक 2:1-6 मध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल नमूद केलेलं आहे. Reveals to us a central truth. आणि जी मध्यवर्ती जे सत्य आहे ते आपण इथे पाहतो. We are called to worship Jesus. येशू ख्रिस्ताची आराधना करण्यासाठी आपल्याला पाचार नाही. The Messiah who came to save us. जो मसीह आपल्याला तारण देण्यासाठी आला. Granted we can't slow down the events of the of life. आणि जे जीवनाची गोष्ट आहे ते आपण खाली करू शकत नाही किंवा संत करू शकत नाही. But our worship shouldn't be based on external circumstances. पण आपली आराधना
बाह्य परिस्थितीवर अवलंबून असावी. इट शुड बी बेस्ड इन दॅट इन व्हॉट गॉड हॅज डन अँड द ग्लोरी ऑफ हिज सन. जे देवाने आपल्यासाठी केलं आणि त्याच्या जे पुत्राचं गौरव त्याच्यावरती आधारलेले असावे. मे बी फॉलो द शेपर्ड्स एक्झाम्पल आणि मेंढपाळांचं उदाहरण आपण घेऊया अँड ग्लोरीफाय अँड प्रेज गॉड आणि देवाचं गौरव आपण करूया दिस क्रिसमस या नाताळ समय. लूक 2:20 सेज लूक 2:20 असं सांगतं द शेपर्ड्स वेंट बॅक टू देअर फ्लॉक्स नंतर मेंढपाळ ते माघारी गेले टू देअर फ्लॉक्स टू देअर शीप ते त्यांच्या मेंढपाळांकडे गेले माघारी मेंढपाळांकडे माघारी गेले ग्लोरीफाइंग अँड प्रेझिंग गॉड फॉर ऑल दॅट दे हॅड सीन अँड हर्ड जे त्यांनी पाहिलं आणि ऐकलं ह्यामुळे ते देवाचे गौरव करीत माघारी गेले. नेक्स्ट वी टर्न आवर अटेंशन टू द वाईज मॅन आणि आता जे ज्ञानी लोक होते त्यांच्याकडे आपण आपलं लक्ष. दे कुड हॅव सर्च फॉर समथिंग एल्स ते काहीतरी वेगळं शोधत होते. कुड हॅव सर्च फॉर समथिंग एल्स आणि त्यांनी शोधलं असतं for something else itar goshti tani shodle asta some place of honor in the lands they visited ani ja je bhumil tani bhet dili tita adaraja babi tani shodle asta but no they sought the king par nahi tani raja shodla born as a baby ek lahan baal mhun to janmala hota they sought only to worship him tichi aradhana karnyasathi te shodat hote that's what they told king herod ani herod rajala tani te sangitla and I tell you तुम्हाला सांगू द्या यू विल फाइंड वाइज मॅन हू स्टिल सीक हिम टुडे टू आज एक ज्ञानी मनुष्य त्यांचा येशूचा शोध अजूनही करत आहेत दैट दे मे वर्शिप हिम यासाठी की त्यांनी त्याची आराधना करावी. लुक एट मॅथ्यू 2 वर्सेस 1 टू 2 मत्तै 2 1 ते 2 आपण पाहूया. लेट अस मेक इट मोर पर्सनल वैयक्तिक घेऊ आपण. ड्यूरिंग दिस क्रिसमस सीजन या नाताळच्या हंगामामध्ये वी नीड टू आस्क आवरसेल्व्स आपले स्वतःला आपण विचारायचे इफ वी कंसीडर आवरसेल्व्स टू बी वाइज लाइक द वाइज ओल्ड मॅन आपण स्वतःला जर ज्ञानी समजत असू किंवा जुने ज्ञानी लोकांसारखं समजत असू व्हॉट वी आर ट्रूली सीकिंग आफ्टर आपण कशाचा शोध घेत आहोत. आर वी लुकिंग फॉर अ स्पेशल गिफ्ट अंडर द क्रिसमस ट्री नाताळाच्या ते झाडाखाली एखादं विशिष्ट भेट आपल्याला सापडते का शोधत आहोत का कलेक्टिव्ह डिनर विथ आवर फ्रेंड्स किंवा आपल्या मित्रांसंग एकत्रित केलेलं भोजन फ्रेंड्स अँड फॅमिली मित्र आणि कुटुंबासोबत. Exactly what is it that we thirst after in our imaginations and spirits aplya kalpane madhe atme madhe apan kashaldi nemke tahale jalo ahot. Matthew 2 verse 2 mate 2:2 sangto they said we are come to worship him te mahale ami tuje aradhana karnyati allo ahot. Even wicked Herod picked up the spirit of the event Herod rajani pan hi gosht pahili and asked where the child was born ani hi sandhi sadun tene vicharle की नेमकं त्या बाळाचा जन्म कुठे आला आहे. दॅट आय मे कम अँड वर्शिप हिम ऑल्सो यासाठी मी पण येईल आणि त्याची आराधना करू शकेल. एव्हरीबडी वॉज वर्शिपिंग आणि प्रत्येक जण त्याची आराधना करतो. लर्न टू वर्शिप गॉड देवाची आराधना करायला शिका. यू हॅव कम टू वर्शिप जीसस द सन ऑफ गॉड येशूची आराधना करायला आपण आलो आहोत जो देवाचा पुत्र आहे. शुड बी वर्शिपिंग गॉड प्रत्येक जणांनी देवाची आराधना केली पाहिजे. दिस इज सच अ सीझन दॅट इवन द हीदन्स आर worshiping our Jesus. या हंगामामध्ये विदेशी लोक पण येशूची आराधना करत आहेत. They can't help but rejoice during this time. ते थांबू शकत नाही स्वतःला आनंद करत राहतात या हंगामात. So the spirit of Christmas is a spirit of worship. नाताळाचा जो आत्मा आहे तो आराधनेचा आत्मा आहे. And though Herod told a lie, हेरोदाने एक खोटं सांगितलं. Yet he did understand the appropriate attitude to have as the action of worship. की आराधनेची कृती नेमकी कशी असावी हे तो समजलं नाही परंतु तो असं बोलला. दिस देन इज द सुप्रीम ॲटिट्यूड ऑफ क्रिसमस आणि नाताळाचा हा सर्वात मोठा हा आपला विचार असावा. दिस इज द स्पिरिट ऑफ क्रिसमस आणि नाताळाचा हा आत्मा आहे. अँड इट इज द सुप्रीम टाइम ऑफ वर्शिप आराधनेचा सर्वात मोठा समय हा आहे. फॉर अस क्रिश्चियन्स क्रिस्टियनांनी आपल्यासाठी एज वी सेलिब्रेट द बर्थ ऑफ द सेव्हियर की आपण तारणाचा जन्मदिवस साजरा करत आहोत. दिस टाइम ऑफ ऑल टाइम्स इज अ टाइम ऑफ वर्शिप हा आराधनेचा समय असा आहे की सर्वात मोठा आणि महान असा हा दिवस आहे. वर्शिप लेट मी गिव्ह यू अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑर डेफिनेशन ऑफ आराधनेबद्दल तुम्हाला सांगू द्या एक थोडक्यात सांगू द्या. इट इज अन ॲटिट्यूड हा एक एक विचार आहे किंवा व्यक्तिमत्व आहे ते. इट इज अ स्पिरिट आत्मा आहे तो. It is something which rises on the inside. आपल्या आतमधून ते बाहेर येतं.
It is an attitude of the heart that is so filled with wonder and gratitude. आणि आभाराने भरलेल्या हृदयातून हा विचार बाहेर येतो. At what God has done, that there is not a thought of personal needs or personal blessings. देवाने जे दिले ते वैयक्तिक आशीर्वाद किंवा वैयक्तिक गरजांच्या पलीकडे ते असतं. Only total abandonment to God in praise and adoration, that's worship. स्तुती आराधनेमध्ये इतरांना सोडून देवाच्याच मागत राहणे म्हणजे ही आराधना, ही खरी आराधना. इट इज द मोस्ट सेल्फलेस थिंग दॅट वी कॅन डू. आणि व्यक्ती केंद्रित नव्हे तर आपल्या स्वतःला सोडून केली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. इट इज एज द हिम रायटर पुट्स इट. आणि जसं गीतकाराने इथे सांगितलं, टू बी लॉस्ट इन वंडर, अद्भुतामध्ये हरवलं जाणं, लव अँड प्रेज, प्रीतीमध्ये स्तुतीमध्ये स्वतःला हरवून टाकणं, इट इज टू बी सो ग्रेटफुल. आणि इतका आभार आपण मानत राहायला पाहिजे, अँड सो फिल्ड विथ वंडर, आणि अद्भुताने इतकं आपण भरलेलं हवं, ऍट व्हॉट द लॉर्ड हॅज डन, जे प्रभूंनी केलं त्याच्या प्रती, दॅट वी लूज आवरसेल्फ्स इन अडोरिंग, वर्शिपिंग, अडोरिंग, प्रेज. यानी आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये, आभार मानण्यामध्ये आपण स्वतःला हरवलंच पाहिजे. वर्शिप इज अ हायर लेवल ऑफ प्रेज. आराधना ही स्तुतीचा उच्च स्तर आहे. दॅट टेक्स यू इनटू द प्रेझेन्स ऑफ गॉड. जे देवाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला नेतं. इट इज नॉट जस्ट थँकिंग गॉड फॉर व्हॉट ही हॅज डन. देवाने जे दिलं त्याबद्दल आभार मानणे एवढंच ते नाही. इट इज वर्शिपिंग हिम. त्याची आराधना करणे. अँड प्रेजिंग हिम. त्याची स्तुती करणे. बिकॉज ऑफ हू ही इज. तो जो आहे त्याच्याबद्दल. दिस क्रिसमस सीझन वी सेलिब्रेट more than a miracle birth. yanadash hangam madhe jo chamatkarik janma hala tya cha palikad jaun apan ha sadra karta ahot. celebrate a virgin born savior. kumari matacha poti janmayla tarnara has the answer we need for our lives today. aplya jivanat je uttar to hech ahe. answers that we are relevant to every need of our age. aplya ya युगामध्ये ज्या प्रत्येक गरजेचं उत्तर तोच आहे. Surely deserves all our praise. आपल्या सर्व स्तुतीसाठी तोच योग्य आहे. Lord give us back a heart of worship. होय प्रभू येशू, त्या आराधनेचं हृदय आम्हाला पुन्हा दे. More than just superficial enjoyment with friends and family. मित्र आणि कुटुंबासाठी फक्त ती वरवरची मौज मजेच्या पलीकडे जाऊन. And times of fun and frolic and eating and drinking. आणि आहार घेणे याच्या पलीकडे जाऊन जो समय असतो. Thus the wise men sought out the babe that they might worship him. मो ज्ञानी लोक त्याचा शोध घेत होते की यासाठी की त्याची आराधना करावी. Let us also do likewise. त्यांच्याबरोबर आपण करूया. We have come to worship him. आपण त्याची आराधना करण्यासाठी आलो आहोत. We have come to seek him and to worship him. आपण त्याचा शोध घेण्यासाठी आणि त्याची आराधना करण्यासाठी आलो आहोत. Let's look at Mary and then to Joseph her husband. मरिया आणि मरियाचा पती योसेफ याच्याकडे आपण पाहूया. Then look at the angels in our Christmas episode. म्हणजे या नाताळच्या भागामध्ये जो दिव्यदूत आपल्याला दिसतो त्याच्याकडे पाहूया. You will find that each time they made their appearance. ज्या ज्या वेळेला ते प्रगट झाले. They worshiped God and sang his praises. त्यांनी देवाची आराधना केली आणि त्याची स्तुती स्वयं त्यांनी गायली. In fact all these appearances just go to show. ते ज्या ज्या वेळेला प्रकट झाले ते आपल्याला असं दर्शवतं. दॅट हिज बर्थ वॉज टू बी मेड ऑफ अ युनिक पर्सन. की त्याचा जो जन्म आहे तो एक द्वितीय असा आहे, वेगळा आहे. द सन ऑफ गॉड. देवाचा पुत्राचा जन्म. द सन ऑफ गॉड. देवाचा पुत्र. इट्स ऑल स्टार्टेड विथ एलिझाबेथ फादर हजबंड. एलिझाबेथ हजबंड झकरायस. एलिझाबेथचा पती झकरा यांच्यापासून याला सुरुवात झाली. ही वॉज परफॉर्मिंग हिज प्रिस्टली ड्युटीज व्हेन एन एंजल अपियर्ड अनटू हिम. तो याजकाची कर्तव्य पाळत असताना एक दिव्यदूत त्याला प्रकट झाला. द सेम एंजल अपियर्ड टू हिज वाइफ ऑल्सो. तोच दिव्यदूत त्याच्या पत्नीला पण प्रकट झाला. गिव्हिंग हर द सेम न्यूज. तीच बातमी त्यांनी त्या पत्नीलाही दिली. दॅट शी वुड ब्रिंग ऑल्सो फोर्थ अ सन, बट दिस सन वुड बी द फॉरनर ऑफ मसाया. ती एका पुत्रासाठी प्रार्थना करत होती ते की तिला पुत्र व्हावा. हा जो तिला पुत्र होणार होता तो मसीहाच्या आधी येणारा होता. नॉट द मेसाया हिमसेल्फ. तो मसीहा नव्हता. इन कनेक्शन विथ दिस विजिट. आणि या भेटीच्या संदर्भात एलिझाबेथ टू बर्स्ट इनटू प्रेज. एलिझाबेथ ही स्तुती करू लागली. अँड लेटर व्हेन गॉड गेव बॅक झकरायास हिज स्पीच. आणि त्याच्यानंतर देवाने जेव्हा झकरायाला त्याची वाचा पुन्हा दिल्यावर ही टू बर्स्ट आउट इन अ सॉन्ग ऑफ प्रेज. त्यांनी मला स्तुतीचं गीत गायलं. God's visitation always caused both men and angels to burst forth into praise. देवाच्या भेटीमुळे मनुष्य आणि दिव्यदूत दोघं स्तुती आराधनेमध्ये पुढे जातात.
Then let us look at Mary and then to Joseph, her husband. Adi Mary ekad pahu ani nantar tija pati jo Joseph yachakad pahuya. 6 months later the angel appeared to Mary, her cousin. Ani tyacha 6 mahinyacha nantar tichi ji maus bahin tila Mariyala devadut prakat zala. To her cousin, telling her that she, Mary, was chosen to give birth to the Messiah. आणि तिला तो सांगू लागला की तिची निवड झाली मसीहाला जन्म देण्यासाठी. The one who Israel had been waiting for. की ज्याची संपूर्ण इस्रायल राष्ट्र वाट पाहत होतो. What an honor. काय आदर आहे पहा. All she could do then was submit to God. एकच गोष्ट तिला करायची की तिने देवाच्या अधीन व्हायचं. Praise him. त्याची स्तुती करायची. And accept his great responsibility. आणि ही मोठी जबाबदारी स्वीकारायची. I am drawn to another person to give a form to our worship. आणि आपल्या आराधनेसाठी त्या जो त्याला पात्र त्याच्याकडे जायचं. A person who is the closest person in all human realm to Jesus. आणि जो व्यक्ती त्या मनुष्य मात्राच्या मध्ये येशूच्या सर्वात जवळ होता. Who had an intimacy with him that no other person ever knew. ज्याला येशूबरोबर इतकी जवळीक लाभली होती की इतर कोणालाही लाभली नव्हती. One person most directly touched by his birth. जो व्यक्ती येशूच्या जन्माशी प्रत्यक्षात संबंधित होता. Not other than his mother Mary. त्याची स्वतःची आई मरिया. Mary gives form to our worship. मरियाने आराधना अर्पण केली. Mary gives form to our worship. मरिया आपल्या आराधनेला एक स्वरूप देते. Without question she gives the most magnificent psalm of worship. आणि अत्यंत सुंदर असं स्तोत्र तिने या स्तुतीचं स्तोत्र गायलं. Really the most magnificent psalm in the Old Testament. जुन्या करामध्ये असलं हे सर्वात अद्भुत असं एक स्तोत्र आहे. And it is her magnificent. आणि तिच्यासाठी ते खूप अद्भुत आहे. It is a psalm of praise. हे स्तुतीचं स्तोत्र आहे. To God for the coming of the Lord Jesus. येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी तिने गायलं. Luke 1:46. लूक 1:46 मध्ये आहे. Let us look at Luke 1:46. लूक 1:46 आपण पाहूया. And Mary said. आणि मरिया म्हणाली. My soul exalts the Lord. लूक 1:46 मध्ये म्हणाली की माझा जीव प्रभूला थोर मानितो. You see, immediately she had the same response that everybody else had. आणि प्रत्येकाने जो प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तिने ताबडतोब दिला. Worship, praise and adoration and gratitude. स्तुती आराधना आणि आभाराचं हृदय तिने अर्पण केलं. My spirit has rejoiced in God my savior. आणि देव जो माझा तारणारा त्याचमुळे माझा आत्मा उल्लास आहे. He has regard for the humble state of his bond slave. कंतेने आपल्या दासीच्या दयनीय अवस्थेचे अवलोकन केले आहे. For behold from this time on all generations will count me blessed. पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील. For the mighty one has done great things for me. कारण जो पराक्रमी त्याने माझ्याकरता महत्कृत्य केले आहेत. Holy is his name. त्याचे नाम पवित्र आहे. And his mercy is from upon generation after generation. जे त्याचे भय धरतात त्याजवळ त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे. Towards those that fear him. जे त्याचे भय धरतात. He has done mighty deeds with his arm. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. He has scattered those who were proud and the thoughts of their heart. त्याने गर्विष्ठांची त्यांच्याच अंतकरणाच्या कल्पनेने दानादान केले आहे. He has brought down rulers from their thrones. त्याने अधिपतीस राजा सनावून काढले आहे. And has exalted those who are humble. वो दिनास उंच केले आहे. He has filled the hungry with good things. भुकेल्यास त्याने उत्तम पदार्थांनी तृप्त केले. And sent away the rich empty handed. वो धनवानास रिकामे लावून दिले आहे. He has given help to Israel his servant. त्याने आपल्या पूर्वजांना सांगितल्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान यादूल दया सर्व का स्मरून आपला सेवक इस्रायलला सहाय्य केले आहे. In remembrance of his mercy as he spoke to our fathers to Abraham and his offspring forever. जसे त्याने पूर्वजांना सांगितले पण अब्राहम व त्याचे संतान याजवर दया करून ते स्मरून सांगितलं होतं. That is the hymn of the incarnation. आणि हे मरियाला सुचलेलं स्तोत्र आहे. This is a psalm. हे स्तोत्र आहे. That is a song, that is a worship song. हे आराधनेचं स्तोत्र आहे. Mary knew that she was to be the mother of the son of God. मरियाला माहित होतं की देवाच्या पुत्राची माता ती होणार आहे. She had been told that back in verse 35. आणि 35 वचनात तिला हे सांगण्यात आलं होतं. The Holy Spirit will come upon you. पवित्र आत्मा तुझवर येईल. The power of the Most High will overshadow you. आणि परमपराची शक्ती तुझवर छाया करेल. For that reason the holy offspring shall be called the son of God. ज्याकरता जो जन्मेल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. She had been told that this offspring would be great, verse 32. तिला सांगण्यात आलं होतं या 32 व्या वचनामध्ये की तिचा जो पुत्र असणार तो महान असा असणार आहे.
would be called the son of the most high God. Jala sarva samarthata putra ase mantil. The Lord God would give him the throne of his father. Ani prabhu dev tela tacha bap David yache rajasan deil. Over which he would reign forever. To yakobacha gharavar yuganyug rajya karil. Elizabeth even called her the mother of my Lord. Ani majya prabhu chi mata ase tila mhanla hata. And so she burst forth in the only appropriate response. मग तिने एक जो प्रतिसाद दिला त्याद्वारे तिने आराधना केली. And that is the response of worship. आणि आराधनेचा तो प्रतिसाद आहे. She bore the human being who was God incarnate. आणि जो देव मनुष्य मात्र प्रकट झाला त्याची आराधना तिने केली. Unfortunately, many have perverted that reality into developing the worship of Mary as somehow contributing to the divinity of Jesus Christ. मरियाची जी आराधना आहे ती अनेकांनी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेली आहे. बिकॉज ऑफ हर जीसस वॉज डिवाईन. परंतु तिच्यामुळे येशू देवी झाला असं ते म्हणतात. इन वर्स 38 38 वचनामध्ये बिहोल्ड द बॉन्ड स्लेव्ह ऑफ द लॉर्ड. पहा जो देवाचा गुलाम किंवा सेवक. बी इट डन अनटू मी अकॉर्डिंग टू युअर वर्ड शी सेड. मरियम आली पहा मी प्रभूची दासी मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. दे इंटरप्रेट दॅट एज सेइंग मेरी सेड यू हॅव माय परमिशन. आणि काही जण त्याचा असा अनुवाद करतात की मरियेने त्याला परवानगी दिली. सो देन द होल रिडेम्प्टिव प्लॅन रेस्ट अपॉन मेरीज अथॉरिटी अँड मेरीज अग्रीमेंट अँड अ कमांड बॅक टू द एंजल. मग उद्धाराचा जी योजना होती ती संपूर्णपणे मरियेने जे देवदूत सांगितलं त्याच्यावर अवलंबून होती असं त्यांचं मत होतं. ऑल दॅट प्रेझेंट्स अ कॉन्व्हर्टेड अ पर्वर्स पिक्चर ऑफ मेरी. इट गिव्स अ रॉंग पिक्चर ऑफ मेरी. आणि मरियेचं हे चुकीचं चित्र काही जण उभं करतात. And as a result, does inestimable damage to the psalm. And yamulo tin je stotra gaile tela hikupoti hani te pochudat. And to an understanding of worship. Ani ya aradhnecha tya samjala. Because of that's true of Mary, then she is not the worshipper. He Mary badal jar satya hota tar ti ti khari aradhak navhti asa manavla. She is the object of worship. Ti aradhnecha ek एक भाग झाली आहे. इफ शी इज अ सिनलेस बीइंग हू नेवर डाईड. जर ती पापविरहित होती ती कधी मरण पावलेली नाही असं काय म्हणत असतील. हू इज अ सॉवरन इन हेवन हू हॅड टू गिव परमिशन टू गॅब्रियल टू डू द रिडेम्प्टिव प्लॅन. तर जो स्वर्गात आहे त्याला ही उद्धाराची योजना देण्यासाठी तिची परवानगी घ्यावी लागली असती. मेरी इज नॉट टू बी वर्शिप्ड. मरियाची आराधना करायला नको. मेरी इज द वर्शिपर. मरिया ही आराधक होती आराधना करणारी होती. It is a hymn of worship from Mary to God. Deva prati Mariya ne Pita Parmeshwar hum Yeshu Masih ke naam se tere samne aate hain. Ek baar aur hum tera shukr karte hain. Tune ye gaye saal mein hamare liye itne acche acche kaam kiye. Hamare dil shukrguzari se bhar gaye hain Prabhu ji. लेकिन प्रभु ये आने वाले साल में प्रभु हम तुझसे ज्यादा रहमत चाहते हैं. हम तेरी आशीष चाहते हैं प्रभु जी. हम तेरे सेवकाई में ज्यादा लग जाएं इस आने वाले साल में. ये जो हाथ तूने हमें दिए हैं प्रभु जी उसके द्वारा प्रभु हम लोगों के लिए दुआ करें प्रार्थना करके लोगों के जो जरूरतें हैं वो हम पूरी करें. उनको तेरी आशीष से भर दे प्रभु जी. उनको तेरे पवित्र आत्मा के वरदान से हम भर दे प्रभु जी. हमें भी देखे प्रभु जी. हम तुझसे मांगते हैं कि तू हमें ज्यादा से ज्यादा तेरे वरदानों से भर दे प्रभु जी. कि हम लोगों को रूहों को तेरे राज्य में लाए प्रभु. होने दे आज का दिन प्रभु जी. एक महान काम हमारे जीवन में होए. हमारे द्वारा दूसरे लोगों में यही काम हुए प्रभु जी. आज प्रभु नए साल में जबकि हमने प्रवेश किया है प्रभु सारे गए हुए जो हमारी बीमारियां हैं प्रभु जी सारे हम तेरे चरणों के पास लाते हैं प्रभु. अभी के अभी प्रभु जी हमें छुटकारा दे हर एक बीमारी से हर एक दर्द से हर एक मुसीबत से हर एक घर के जो लड़ाइयाँ झगड़ा है झगड़े हैं उनसे. यीशु मसीह के नाम से हमें तू छुटकारा दे प्रभु. होने दे प्रभु जी कि ये साल हमारे लिए एकदम एक
विक्ट्री के लिए जय हम घोषित कर सकेंगे ये साल में, आने वाले साल में। प्रभु जी हम सबको कहेंगे हमारे परमेश्वर ने हमारे लिए इतने महान काम किए, आओ हमारे साथ परमेश्वर के घर में और आप भी इसको अनुभव करो। प्रभु जी कितने लोग प्रभु वो हॉस्पिटल के बिस्तर पे पीड़ित है प्रभु जी, आज प्रभु जी जो कोई तुझे पुकार रहा होगा उनको उनके ऊपर अपना छेदा हुआ हाथ तू रख और हर बीमारी से उनको छुटकारा दे प्रभु। आज जो कि प्रभु जी दूर दूर देशों में है प्रभु, जिन्होंने तेरा नाम नहीं सुना हो लेकिन वो मुसीबत में प्रभु जी तेरा नाम ले रहे हैं कि जो कोई खुदा होगा हमारी सुनेगा, उसको हम पुकारते हैं प्रभु, तू उनकी पुकार को सुन प्रभु जी। आज तू अपना दर्शन उनको दे प्रभु जी और होने दे कि वो बच करके तेरे राज्य में आ जाए। आज प्रभु जी उनकी हर जरूरत तू पूरी कर, आने वाला साल प्रभु जी उनके लिए भी आशीषित होए प्रभु। तेरे हर जो विश्वासी है प्रभु जी दुनिया भर के, जो प्रभु जी ये लड़ाइयों में ओ वो एकदम तर हो गए, एकदम उनके मन प्रभु जी एकदम व्यस्त हो गए हैं प्रभु, ये जो सीरिया में लोग हैं प्रभु जी, ये जो अलेप्पो में लोग हैं प्रभु जी, ओ ये जो दूसरे दूसरे देशों में प्रभु जी, इसराइल में भी प्रभु, जो ये दुख सहन कर रहे हैं प्रभु, युद्ध का दुख प्रभु जी, घर नहीं प्रभु जी, खाना नहीं प्रभु जी, ओ कोई भी नहीं प्रभु जी, सोई प्रभु उनके लिए आज प्रभु उनको स्पर्श कर प्रभु जी, उनकी जरूरत पूरी कर प्रभु जी। होने दे प्रभु इस देश में भी प्रभु जी तेरा उद्धार का स्पर्श हर एक जान ले प्रभु जी, सबसे जो ऊपर व्यक्ति है प्रभु, जो नेता है हमारे, उनको भी स्पर्श कर प्रभु। होने दे कि उनको भी तू सपने देगा और उनको तू प्रकट करेगा कि तू कौन है और तू उनका उद्धार करता बनना चाहता है। सारी चीजें प्रभु जी इस साल की प्रभु हम तेरे हाथों में रखते हैं प्रभु जी, शांति हर एक घर में जाने दे प्रभु यीशु मसीह के नाम से। हर एक घर में प्रभु जी चंगाई का आत्मा जाने दे प्रभु जी, हर एक घर में प्रभु जी आनंद का आत्मा प्रभु जी होने दे प्रभु, और हर एक घर में प्रभु जी तेरा प्रभु जी पुरोठा जो है ओ हालेलुया वो बहुतायत से होने दे प्रभु इस साल में यीशु मसीह के नाम से, आमीन।